कसा सहदरी काय काय कामं केली बाई? आमदार म्हणजे असं विरोध नाही की ही महिला आहे किंवा ती पुरुष आहेत असं काही नाही, पण काम केलं पाहिजे किंवा जनतेसाठी काम केलं पाहिजे. शाळेची मुले त्यांना म्हणजे आपण असं मुलांची शाळा आहे त्या शाळेत त्यांना सगळं शिक्षण पाहिजे किंवा आपण असं विचार नाही करणार हे आपलं आहे किंवा ते असं महिला आहे तो विचार नाही करणार. गरज गरिबांना जास्त गरज आहे किंवा असं कोणाला गरज आहे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महिलांना काय महिलांना घर सांभाळणं किंवा घराची परिस्थिती कशी असणं किंवा आपलं गाव आहे याच्या विरोधातच असतात ना त्या महिला. त्यांना असं काही नसतं पाहिजे काहीतरी कुठं. पुरुषांना कसं असतं आपलं गाव बघायचं आहे रस्ता बघायचा आहे ते पाहिजे, तसं महिलांना ते नाही पाहिजे. महिलांना सर्वसामान्यांना घेऊन पुढं जायचं किंवा आपल्या मुलांचं बघायचं शिक्षण बघणार किंवा घरातले नाही नाही उद्योगधंदे दिले पाहिजेत, पण असं नाही ना त्यांना गाव सुधारलं पाहिजे असं काही एवढ्या त्या पुढं नसतात. पण महिलांना कसं असतं का आपल्यासाठी काय पाहिजे. आता जर आपण पाहिलं की तालुक्यात 3-4 उमेदवार आमदार इकडे उभे राहणार आहे, मग तर या विचार करत असताय उचके आहे, शरदा सोनुने आहे, अतुल बेनके आहे, सतीश शेखर आहेत, अशी अनेक नावं आहेत, तर त्यापैकी कोणाला यावेळी संधी द्यायला पाहिजे? ताईंनाच द्यायला पाहिजे. का असं वाटतं? का म्हणजे त्या महिला आहेत एक आणि त्यांची कामं बाहेर भरपूर झालेली आहेत. कुठे गेलं तरी सगळ्यांना माहिती आहे त्यांचं काम कसं आहे, काम करण्याची पद्धत कशी आहे. काय काम केलं ताईंनी? ताईंनी काम म्हणजे रस्ते म्हणा शाळा किंवा गरिबांना काही मदत असू त्यांनी त्यांना कळलं मदत ही पाहिजे ते त्या स्वतःहून त्यांची मदत केलेली आहे. आम्हाला काही अनुभव म्हणजे त्यांनी आमच्याच गावचं आहेत त्या म्हणजे आम्हाला काही गाव आपलं आहे म्हणून काही नाही, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. खरं तर महिलांसाठी ताईंनी खूप कामं केलीत. वैष्णवधाममध्येच आम्हाला गारमेंट म्हणा बारदानाची मशीन किंवा त्या ठाकर समाजांसाठी मासेमारी इथं बरेच प्रकल्प राबवले. त्याच्यानंतर आम्हाला भीमथडी यात्रा तिथं भाजीपाला किंवा कडधान्य अशी बरेच महिलांसाठी बचत गट स्थापन केले, त्याच्यातून आम्ही समिती स्थापन केली. नंतर त्यामुळे समिती स्थापन केल्यामुळे सर्व महिला एकत्र आल्या आणि त्याच्यामुळं सर्व महिलांना फायदा झाला, एकत्र येऊन घरची परिस्थिती सुधारली. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.